भारती लवेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, लवेकरांची उमेदवारी धोक्यात असल्याने भेट घेतल्याची माहिती। पुण्यातील हडपसरची जागा शिवसेनेला मिळावी अशी एकनाथ शिंदेंकडे पदाधिकाऱ्यांची मागणी, दोन जागा घेऊ असा शिंदेंचा शब्द। रवी राणा आणि नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, नवनीत राणा या दर्यापूर मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा। लोकसभा निवडणुकीत मवियाला जास्त मतं मिळाली, सरकारकडून मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये नाराजी, उमेदवारी देताना विश्वासात घेत नसल्याचा अनेक नेत्यांचा आरोप, उमेदवारांच्या प्राथमिक यादीवर वरचष्मा असाही दावा। नवाब मलिक आणि सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, सूत्रांची माहिती, मलिक शिवाजीनगर मानखुर्द मधून तर अणुशक्ती नगर मधून सना निवडणूक लढवण्याची शक्यता। कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत, गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढवणार, महेश गायकवाड यांचा इशारा। मीरा रोड विधानसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये पुन्हा संघर्ष, मेहता फडणवीसांच्या भेटीत। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीत 100 जणांच्या नावांचा समावेश असणार। ज्या ठिकाणी अडचण आहे तिथे आढावा घेतल्यानंतरच उमेदवारी जाहीर करणार, उमेदवारांचं इलेक्टिव मेरिट हाच निकष लावून उमेदवारी दिली जाणार, महायुतीच्या नेत्यांना सूचना। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारपासून पुण्यात, इच्छुक उमेदवारांसोबत केली चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 15 उमेदवारांची नावं ठरली, आमदारांना लवकरच एबी फॉर्मचं वाटप होणार असल्याची माहिती, जागा वाटपासंदर्भात मातोश्रीवर बैठक संपन्न। नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर, पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या विरोधात थोपटले दंड। रत्नागिरी गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता, भाजपचे विनय नातू यांचं बैठकांचं सत्र सुरू, शिवसेना आणि भाजपात वादाची शक्यता। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का, नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी घेणार हाती। नवी मुंबईतील शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेश रखडला, विधानसभा लढवण्याची घोषणा करूनही अद्याप पक्ष प्रवेश नाही। धाराशिवमधील शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी घेतली जरांगेंची भेट, केदार तुळजापूरमधून विधानसभेसाठी इच्छुक।